माझं नम्र आव्हान आहे संजय राऊत साहेबांना की त्यांच्या आयुष्यात त्यांच्या बळावरती शिवसेनेचे सुद्धा आमदार खासदार निवडलेले नाही आहेत. राष्ट्रवादी फार लांब आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेब ऑलरेडी मुख्यमंत्री होऊन चुकलेले आहेत. त्या ठिकाणी ते फेलसुद्धा झालेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाला अशा पद्धतीचा न शोभणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच लाभलेला आहे. आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना आपली काय छबी पडली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भविष्यात होण्याचा प्रश्न येतो. संजय राऊतांनी आपल्या आमदार खासदारांवरती टीका केलेली आहे की हरित पॉवर गटातली जे भी आमदार खासदाराच्या पद्धतीने वागतात की त्यांना मातीची जागा भेटणार नाही या पद्धतीने आपल्यावरती आरोप केले जात आहेत. आता संजय राऊतांनी मातीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना जागा मिळणार नाही असं जर का त्यांचं म्हणणं असेल, माझं नम्र आव्हान आहे संजय राऊत साहेबांना की त्यांच्या आयुष्यात त्यांच्या बळावरती शिवसेनेचे सुद्धा आमदार खासदार निवडलेले नाही आहेत. राष्ट्रवादी फार लांब आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजितदादांबरोबर आहे त्या पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे. संजय राऊत सारख्यांनी कितीही तिथे चक्रा मारल्या तरीसुद्धा त्याच्यावर कुठलाच परिणाम नाही. संजय राऊतच्या जीवावरती शिवसेना अवलंबून नाही आहे तर राष्ट्रवादी कुठे अवलंबून असणार आहे. जनता आमच्या पाठीशी आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून अजितदादांनी उचललेली पावलं योग्य दिशेने आहेत आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना 2024 आपल्याला अनुभवायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुद्धा नंबर एकचा पक्ष असेल. ठाकरे मुख्यमंत्री होऊन चुकलेले आहेत, तिथे फेल्युअर झालेले म्हटल्यानंतर ठाकरे साहेबांच्या जागेवरती फक्त ते आता स्वप्न रंगवण्याचं काम संजय राऊत साहेबांकडनं चाललेले आहेत. माननीय उद्धव ठाकरे साहेब ऑलरेडी मुख्यमंत्री होऊन चुकलेले आहेत. त्या ठिकाणी ते फेलसुद्धा झालेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाला अशा पद्धतीचा न शोभणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच लाभलेला आहे. आत्ता जो मुख्यमंत्री काम करतो आहे तो मुख्यमंत्री अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. त्याच्या अगोदरचे जे मुख्यमंत्री झालेले असेल त्यांनीसुद्धा त्यांच्या कामाची छबी पाडलेली आहे. पण 2.5 वर्षाच्या आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना आपली काय छबी पडली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भविष्यात होण्याचा प्रश्न येतो.